इंस्टाग्राम पर अपने ट्रेवल से जुड़े वीडियो के लिए सुर्खियों में रहने वाली अनवी कामदार की मौत हो गई है। मुंबई के पास रायगढ़ में आने वाले एक झरने में गिरने से अनवी की मौत हुई। अनवी को ट्रैवलिंग का शौक था, उसने अपनी इसी जुनून को करियर बना लिया था। प्रारंभिक जांच में सामने आया है कि रायगढ़ में कुंभ झरने की सुंदरता के कैमरे में कैद करने में अनवी हादसे का शिकार हुई, जिसमें उनकी मौत हो गई। अनवी कामदार के इंस्टाग्राम पर 2,54,000 से अधिक फॉलोअर थे। अनवी ने सीए की पढ़ाई की हुई थी और कुछ समय तक डिलॉइट नाम की कंपनी में जॉब भी की थी। मुंबई में रहने वाली अनवी कामदार मानसून में कुंभे झरने की शूटिंग के लिए पहुंची थी। अधिकारियों ने बताया कि अनवी कामदार एक रील शूट करते समय 300 फीट गहरी खाई में गिर गई। यह हादसा रायगढ़ के पास कुंभे झरने पर हुआ। अनवी 16 जुलाई को 7 दोस्तों के साथ झरने की सैर पर निकली थी। आज सुबह करीब 10:30 बजे यह यात्रा दुखद मोड़ पर आ गई, जब अनवी वीडियो शूट करते समय एक गहरी खाई में गिर गई। स्थानीय अधिकारियों ने तुरंत आपातकालीन स्थिति पर प्रतिक्रिया दी और एक बचाव दल घटनास्थल पर पहुंचा। तट रक्षकों बलों के साथ महाराष्ट्र राज्य विद्युत बोर्ड के कर्मचारियों से अतिरिक्त सहायता मांगी गई, लेकिन अनवी को नहीं बचाया जा सका। अनवी ने इंस्टाग्राम पर अपने बायो में खुद का परिचय देते हुए यात्रा जासूस लिखा है। अनवी को ट्रैवलिंग के साथ अच्छे स्थानों की जानकारी देने का शौक था। मुंबई वरन एक 6 मुलांचा ग्रुप जो आहे कुंभे धबधबा या ठिकाणी आलेला होता, त्याच्यामध्ये 2 मुली आणि 4 त्यांची मुलं मित्र होते। काल सकाळी साधारणतः 10:30-11 टायमाला ही लोकं कुंभे धबधबा जो आहे त्याच्या व्ह्यू पॉईंटला गेली होती चालत चालत। खरं तर नवीन ही लोकं आहेत, त्यांना पूर्ण परिसराची माहिती नाही आणि अतिशय अरुंद वाटेने चालत असताना फोटो काढण्याच्या नादामध्ये मागे असलेली त्याच्यातली एक 27 वर्षीय तरुणी जी आहे ही पाय घसरून खोल दरीमध्ये पडली होती। सदर मुलगी खाली दरीमध्ये खोल साधारणतः 300-400 फूट खाली पडल्यानंतर सोबत असलेले तिचे जे मित्रमैत्रिणी आहे घाबरले आणि पटकन ते वरती आले। वरती आल्यानंतर त्यांनी स्थानिकांना तिथे माहिती दिली की अशी मुलगी खाली पडलेली आहे त्यांच्यावाली। स्थानिकांनी तात्काळ आम्हाला कॉन्टॅक्ट केला पोलिसांना आणि आम्हाला सांगितलं की अशी मुलगी जी आहे खाली गेलेली आहे। आम्हाला अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही आमच्या स्टाफसह पण तिकडे घटनास्थळावरती रवाना झालो आणि आमच्या संपर्कात असलेले जे रेस्क्यू टीम्स आहेत त्या रेस्क्यू टीम्सला आम्ही पाचपूर आपल्याकडे आले आणि मग जेव्हा या लोकांनी बचाव कार्य सुरू केलं तेव्हा त्यावेळी खरं तर 1.5-2 तास प्रचंड मोठा पाऊस तिथे होता आणि खूप सारा फॉग असल्यामुळे खाली काहीही दिसत नव्हतं। अशा वातावरणामध्ये या रेस्क्यू टीमच्या मुलांनी म्हणजे अतिशय स्वतःचा जीव धोक्यात घालून या लोकांनी स्टार्ट केलं वर्क आणि 20-25 मिनिटांमध्ये त्याच्यातला एक जो रेस्क्यू टीममधला मेंबर आहे हा खाली पोहोचला तिथे जिथे ही मुलगी खाली पडलेली होती। नंतर मग त्यांनी मुलीला बघितलं असता तर मुलीची हालचाल चालू होती, त्यांनी मेसेज दिला की मुलगी जिवंत आहे आणि ही वाचू शकते। त्यानंतर आम्ही सगळ्यांनीच या सगळ्या टीमने फार मेहनत करून रेस्क्यू जे आहे पटकनीला कसं बाहेर काढून हॉस्पिटलाइज करता येईल यासाठी प्रयत्न सुरू होते। पाऊसही मोठा सुरू होता बट याच्यामध्ये आम्हाला या सगळ्या अडचणीमध्ये काम करताना 4 तास आमचे ऑलमोस्ट याच्यामध्ये गेले। जवळपास 6 तास आम्हाला रेस्क्यूमध्ये सगळे याच्यामध्ये गेले। ॲम्ब्युलन्स डॉक्टर सगळे डिपार्टमेंटची लोकं महसूलपासून MSCBची सगळी लोकं तिथे हजर होती, ग्रामस्थ हजर होती। मुलीला आम्ही बाहेर काढून तात्काळ तिला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलाइज केलं। असे प्रकार घडत आहेत, बऱ्याच ठिकाणी मुलं वाहून जात आहेत, बऱ्याच ठिकाणी मुली दऱ्यामध्ये पडत आहेत, पाय घसरून पडत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्सिडेंट होत आहेत। तर तरुणांनी पर्यटन करत असताना कृपया आपली स्वतःची काळजी घ्यावी। आमच्यासाठी रेस्क्यू टीम्ससाठी रेस्क्यू टीम्सची जी काही मुलं होती आम्ही देखील आमचा जीव धोक्यात घालून तिथे बचाव कार्यासाठी पोहोचतोय आणि नेहमीच बरेचशा रेस्क्यू टीम पोहोचत असतात, त्यांचा देखील जीव धोक्यात घालून तिथपर्यंत पोहोचत असतात की एखाद्याला मदत गरजेची असेल तर त्याला तिथपर्यंत तात्काळ मदत पोहोचावी। परंतु येणाऱ्या पर्यटकांना आणि मुलांना हे समजायला पाहिजे की आपल्यामुळे आपण प्रशासनाला केवढा मोठा ताण आणत प्रशासनावर केवढा मोठा ताण आणत आहोत आणि आपल्यामुळे अशी काही घटना घडू नये किंवा आपला स्वतःचा जीव धोक्यात येऊ नये अशा काही घटना आपण आपल्या मार्फत होऊ नये याची पूर्व काळजी घेऊनच आपण पर्यटन करावे। CEN News देश प्रदेश की ताज़ातरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।